विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत इयत्ता तिसरीच्या बालभारती विषयामधील पाठ दुसरा, वासाची किंमत। कुंदापूर जवळच्या उमराच्या वाडीत शिवानी राहायची। 8-9 वर्षांची शिवानी होती भारी चतुर। शाळा, घर, शेत व बाजार येथील मुले माणसे सगळेच तिच्यावर खुश असायचे। रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा। शेतातील भाजी विकायला शिवानीचे आई बाबा जायचे। सुट्टीमुळे सोबत शिवानीही जायची। शिवानी आई बाबांना हिशोबात मदत करायची आणि मधून मधून बाजारात चक्कर मारायची। भजी किंवा भेळ खाणे हा तिचा आवडता उद्योग। एका रविवारी अशीच फिरत फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली। मिठाई पाहत ती सहज उभी होती। हलवाई तिच्याकडे पाहत होता। तो गल्ल्यावरून उठून शिवानीकडे आला। ए मुली, चल पैसे काढ। कसले पैसे? मगापासून माझ्या मिठाईचा वास घेतेस त्याचे पैसे? अहो, पण मिठाईचा वास तर येणारच ना, म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे? पैसे दिलेच पाहिजेत, म्हणून हलवाई ओरडू लागला। हळूहळू बाग्यांची गर्दी जमली। काय माणूस आहे हा, नेहमी असंच विचित्र वागतो। वासाचे पैसे खुळाच दिसतोय। शिवानीला काहीतरी सुचले। ठीक आहे, थांबा, मी पैसे घेऊन येते, असे म्हणून गर्दीतून वाट काढत ती आई बाबांकडे निघाली। आई भाजी विकून आलेल्या चिल्लर पैशांची थैली दे ग मला। का ग, काय झालं, कशाला पाहिजे? अगं आई, ती एक गंमत आहे, तू पण चल। चिल्लर पैशांची पिशवी घेऊन दोघी निघाल्या। मिठाईच्या दुकानापाशी गर्दी तशीच होती। वाट काढत त्या दोघी हलवायापाशी आल्या। हातातली चिल्लरची पिशवी शिवानीने वाजवली। एकदा, दोनदा, तीनदा खुळखुळ आवाज आला। गर्दीतले लोक शांत होऊन ऐकत होते। मिळाले पैसे? कसले पैसे, कुठे मिळाले? अहो, तुमच्याकडून मी काय घेतलं? मिठाईचा वास। मग त्याची किंमत काय असणार? पैशांचा आवाज, बरोबर की नाही? बरोबर, गर्दीतले लोक म्हणाले। आता हलवायाचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता। शिवानी मात्र ऐटीत पैशांची पिशवी घेऊन आई सोबत निघाली।